नमस्कार, मी आमिर गद्रे, तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. थेट शिवाजी पार्कात जाऊया. महाराष्ट्र दिनानिमित्त परेड सुरू आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे नेतृत्व अधिकारी ऋषिकेश गीते आणि बृहन्मुंबई अग्निशमन दलाचं नेतृत्व. शिवाजी पार्कवरची थेट दृश्य आपण पाहतोय. मुंबईत महाराष्ट्र दिनाचा सोहळा आता पार पडतोय. राज्यपाल रमेश बैस सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्र दिवस आज साजरा केला जातो. 64वा महाराष्ट्र दिवस आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्क मध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. परेडची थेट दृश्य आपण शिवाजी पार्क मध्ये पाहतो. कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन, मी सुरुवातीला 64व्या महाराष्ट्र दिनाच्या आणि 65व्या महाराष्ट्र स्थापना दिनाच्या मनापासून राज्यातल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिक बंधू भगिनींना, सर्व मान्यवरांना मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. कामगार दिनाच्या निमित्तानं देखील तमाम माझ्या कष्टकरी कामगारांना, तमाम माझ्या सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आज सध्या निवडणुकीचं वातावरण असल्यामुळं सगळीकडे साधेपणानेच महाराष्ट्र दिन साजरा केला गेला. आणि त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट, बऱ्याच जणांना असं वाटलं की कामगार आचारसंहितेमुळं कार्यक्रम होणार की नाही अशाही ह्याच्यामध्ये संभ्रमामध्ये आपले नागरिक होते. आणि दुसरं, आता फक्त 8:30 वाजले, मी आता ज्यावेळेस मानवंदना घेत होतो त्यावेळेस मी पाहिलं, परेडला पाहणी करत असताना पण पाहिलं की एवढं उन्हाची तीव्रता 8:30 वाजताच आहे. म्हणजे बरेच जण उष्माघाताने त्यांना त्रास होतो, अनेकांना स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे. त्याहीबद्दल सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, पाणी जास्त प्यायलं पाहिजे आणि जेवढं उन्हा तीव्र उन्हामध्ये जाणं टाळता येईल.